नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार बावीससाठीचं साठीचं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आज काय काय घडलं आणि उद्या काय काय घडू शकतं तर त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर घेऊन जातोय आणि इथे मी बँक निफ्टीचा इंट्राडेप पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की मागचे चार दिवस आपल्याला गॅपअप ओपनिंग मिळते म्हणजे इथे लक्षात येईल की तेजी झाली गॅपअप ओपनिंग मिळालं इथे सुद्धा गॅपअप ओपनिंग मिळालं आज सुद्धा तुम्ही बघू शकता गॅपअप ओपनिंग मिळालं मागचे सलग चार दिवस आपल्याला गॅपअप ओपनिंग मिळते मात्र हा एक दिवस सोडल्यास म्हणजे आठ तारखेचा हा जो ट्रेंड होता हा सोडल्यास आणि त्यानंतर आपल्याला आपण इथे बघू शकता की नऊ तारखेला थोडंसं आपल्याला इथे सेलिंग बघायला मिळालं होतं हे सोडल्यास ऑप्शन बायरला अजिबात मार्केटमध्ये संधी मिळालेली नाही तुम्ही काल बघू शकता आपल्याला एक रेंजमध्ये ट्रेड होताना आपल्याला मार्केट दिसलं आज जर बघितलं तर आज सुद्धा तुम्हाला मार्केट एका रेंज मध्ये स्ट्रेड होताना दिसलं अशा वेळेला ऑप्शन बायर फार काही करू शकत नाहीत फक्त काय होत आहे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येत आहे की क्लोजिंग आपल्याला रोज वरच्या दिशेनं होताना दिसतंय म्हणजे पहिलं क्लोजिंग आठ तारखेचं इथे झालं नऊ तारखेचं जर क्लोजिंग बघणार असू आपण तर साधारणपणे इथे झालं त्यानंतर बारा तारखेचं क्लोजिंग बघणार असू तर इथे झालं आणि आजचं जे क्लोजिंग आहे ते साधारणपणे इथे झालं म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की क्लोजिंग वाईज बघायला गेलं तर आपल्याला मार्केट वर जाताना दिसतंय पण आपल्याला इंट्राडे मध्ये जर ट्रेड करायचं असेल तर मार्केट फारशी संधी आपल्याला उपलब्ध करून देत नाहीये मार्केटमध्ये ऑप्शन सेलरलाच सध्या फायदा होताना दिसतोय ऑप्शन बाहेरच्या दृष्टीनं मार्केट सध्या आपल्याला मागचे चार दिवसपैकी हा जो दीड दिवस, दिवस सोडला तर उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला फारसं मार्केटमध्ये कुठलीही संधी उपलब्ध नाही आहे तर आता उद्या काय होऊ शकतं ते आता आपल्याला बघायचंय त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत डायरेक्टली उद्याच आपल्याला विश्लेषण करायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला बँक निफ्टीचा डेली चार्ज दाखवतोय बँक निफ्टीचा डेली चार्ज जर बघितला तर आत्तापर्यंतचं सगळं चित्र जे आहे ते अतिशय पॉझिटिव्ह दिसतंय आपल्याला आपण इथे बघितलं की आपल्याला इथे एक ब्रेकआउट मिळालेला होता पूर्वी एकदा ब्रेकआउट मिळाला त्यानंतर लेवल टेस्टिंग झालं आणि आता तो ब्रेकआउट कंटिन्यू होऊन आपल्याला रोज आपण नवीन नवीन हाय बनवताना दिसतोय अर्थात अजून लाईफ टाईम हाय आपण बनवलेला नाही आहे मात्र आत्ताच्या रिसेंट आपण रोज नवीन हाय बनवताना आपल्याला दिसतंय आता ह्याच्यामध्ये होतं काय की तुम्ही बघू शकता की इथे पहिल्यांदा गॅपअप झालं इथे दुसऱ्यांदा गॅप गॅपअप झालं इथे तिसऱ्यांदा इथे चौथ्यांदा असं चार वेळा आपल्याला गॅपअप मार्केट ओपन झालेलं दिसतंय मार्केटमध्ये कुठचीच एक प्रकार आपण असं म्हणू शकतो की गॅपअप गॅप अप, रोजच गॅपअप असं होऊ शकत नाही साधारण तीन चार पाच असे आपल्याला एकसारखे इव्हेंट झाले की त्यानंतर आपल्याला त्याचा रिव्हर्सल सुद्धा बघायला मिळतो त्यामुळे मला आता मोठी अशी आशा वाटते की उद्या आपल्याला मार्केटमध्ये मा गॅप गॅपडाऊन किंवा आपल्याला आपण असं म्हणू शकतो की मार्केटमध्ये मा थोडंसं सेलिंगचा जोर वाढताना बघायला मिळू शकतोय आपण झालंय असं की आता वर जायला बँक निफ्टी मध्ये बघितलं तर फारशी संधी उपलब्ध नाही आहे एक्केचाळीस हजार हा आपल्याला रेजिस्टन्स म्हणूनच काम करणार आहे आणि त्यामुळे आता आपण जवळजवळ आज चाळीस हजार नऊशे पर्यंत म्हणजे त्याच्या शंभर पॉईंट पर्यंत अलीकडे पर्यंत आपण जाऊन आलोय म्हणजे आता वर जायला जास्त शक्यता नाहीये आणि एक्केचाळीस हजारच्या आसपास माझी अशी अपेक्षा आहे की एकदा तरी का होईना आपल्याला लहान असेल मोठ असेल एकदा तरी प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला ह्या आसपास सावध होणं जर आपण पोझिशनल ट्रेड बायचा घेतलेला असेल तर उद्या आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी आज संध्याकाळी काय आपल्याला हातातनं आता वेळ निघून गेली आहे हा आपण व्हिडिओ जेव्हा बघतोय तर उद्या सकाळी फार फार तर आपण काय करू शकतो जेव्हा शक्य होईल तिथे आपल्याला थोडं सावध भूमिका घेणं आता एखाद दोन दिवसासाठी आवश्यक बनणार आहे अशी आता माझं मला माझं विश्लेषण सांगतं आहे आता हे झालं आपण डेली ॲनालिसिस कारण एक्केचाळीस हजारच्या वर आता समजा गॅपअप झालं उद्या गॅपअप होण्याची शक्यता दहा वीस टक्केच आहे चाळीस पन्नास टक्के शक्यता असं आहे की मार्केटमध्ये उद्या गॅप डाऊन होईल आता हे सगळं मी कशाच्या आधारे सांगतो आहे तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपल्याला आत्ता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मी जस्ट चेक केलं तर अमेरिकन मार्केट युरोपियन मार्केट ही आपल्याला खूप मोठी डाऊन दिसत आहेत आणि त्याची कारणं सुद्धा आहेत यू एस इन्फ्लेशन डेटा ॲन्युअल डेटा जो असतो म्हणजे अमेरिकेमध्ये वार्षिक महागाईचा जो दर आहे त्याचा डेटा त्याची जी माहिती आहे ती रिलीज झालेली आहे आणि त्याचा परिणाम अमेरिकेमध्ये दिसतो आहे युरोपमध्ये दिसतो आहे आणि नॅचरली आपल्याला उद्या दिसण्याची शक्यता आहे आपला आ, सिंगापूर मार्केटमध्ये जो आपलं एक इन्स्ट्रुमेंट एस जी एक्स निफ्टी ट्रेड होतं ते सुद्धा आपल्याला दोनशे पॉईंटनं खाली दाखवते तर ह्या सगळ्याचा विचार केल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की उद्या थोडस आपल्याला प्रॉफिट बुकिंग येण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे तर हे आता आपण बघितलं उद्याचं विश्लेषण की एक्केचाळीस हजारचं टार्गेट आता जवळजवळ आपलं अचीव झाल्यामुळे आता प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे तर उद्या कशा पद्धतीनं आपल्याला ट्रेड होऊ शकतो हे समजून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे काय करावं लागणार आहे नेहमीप्रमाणे आपल्याला काही रेंज काढावी लागणार आहे जर ती मी आता रेंज काढण्याचा इथे प्रयत्न करतोय तर आपल्याला साधारणपणे ह्या आसपास वरची लेवल काढावी लागेल आणि आपण जर बघितलं तर खालची लेवल काढत असताना आपल्याला काय होईल हीच लेवल मिळते आहे कारण ह्यानंतर इथे गेलं थोडं इथे खाली आलं म्हणजे आपण जास्तीत जास्त ही लेवल काढू शकतो ठीक आहे तर आपल्याला ही लेवल आहे आपण बघू शकतो की चाळीस हजार सातशे एकोणतीस म्हणजे साधारण चाळीस हजार सातशे आणि वर चाळीस हजार नऊशे ही दोनशे पॉईंटची रेंज आता आपल्याला मिळते जर समजा ह्या एरियामध्ये ओपन झालं थोडंसं गॅप डाऊन झालं तर ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल त्या दिशेनं आपल्याला ट्रेड मिळू शकतो वरच्या दिशेनं ब्रेकआउट होण्याची शक्यता मी जसं सांगितलं जरी झाला तरी आपल्याला काय होणार आहे एक्केचाळीस हजार ही जी लेवल आहे तुम्ही इथे बघू शकता एक्केचाळीस हजार ही जी लेवल आहे तर इथनं वर जायचा प्रयत्न जरी झाला तरी आपल्याला काय लक्षात येईल की वर जात असताना ही जी एक्केचाळीस हजारची लेवल आहे ही आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर त्याच्यामुळे जास्त वर जाण्याची शक्यता आता राहिली नाही मग अशा वेळेला काय होऊ शकतं प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता असते समजा इथून खाली जात असेल तर आपल्याला कधी ओळखायचं चा? तर चाळीस हजार सातशे ही लेवल जी आहे ही लेवल आता महत्त्वाची आहे ह्याच्या खाली गेल्यानंतर आपण काय करू शकतो शॉर्टचा ट्रेड घेऊ शकतो आपल्याला आणखीन एक त्याच्यासाठी हे असेल जर समजा जास्त आपल्याकडे रिॲक्शन आली नाही आणि थोडंफार गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग झालं तर आपल्याला काय करावं लागेल मग ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ह्या दोन लाईन आपल्याला थोडं सपोर्ट म्हणून काम करू शकतात आता तसं बघितलं तर फार फरक नाही आहे चाळीस हजार आपल्याला इथे लक्षात येते की चाळीस हजार सहाशे नव्वद आणि ही बघितली तर चाळीस हजार सातशे तीसची लेवल आहे म्हणजे तीस चाळीस पॉईंट आहेत तर ह्याच्या खाली जेव्हा क्लोजिंग येईल मग आपल्याला काय होऊ शकतं मग आपण डायरेक्टली ह्या आसपास पहिलं आपल्याला टार्गेट येऊ शकतं आणि ते कुठलं असणार आहे तर इथे आपल्याला लक्षात येईल की सातशे वरनं खाली गेल्यानंतर पहिलं टार्गेट आपल्याला डायरेक्ट चाळीस हजार पाचशेचं असणार आहे म्हणजे खाली जात असताना आपल्याला डायरेक्टली चाळीस हजार पाचशेचं पहिलं टार्गेट असणार आहे आता दुसरं टार्गेट जर आपल्याला काढायचं असेल तर दुसरं टार्गेट आपल्याला साधारणपणे इथे मिळू शकतं ते आहे चाळीस हजार तीनशे पन्नासचं आणि उद्यासाठी आपण जास्तीत जास्त मोठं आणि फायनल टार्गेट जर काढायचं ठरवलं तर ते असणार आहे चाळीस हजार दोनशे ऐंशीचं तर माझी अशी अपेक्षा आहे की साधारणपणे चाळीस हजार तीनशे ते चाळीस हजार आठशे ह्या रेंजमध्येच कुठेतरी बँक निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड होताना दिसेल म्हणजे नऊशेची लेवल उद्या दिसताना आपल्याला अवघड आहे जर दिसली तर आपण सेलिंग कधी करता येईल तर एक्केचाळीस हजारच्या जवळपास करता येईल अन्यथा आपल्याला खाली जात असताना दोनशे ऐंशीपर्यंतच्या लेवलसुद्धा बघायला मिळू शकतात अर्थात ही मोठी मोठी टार्गेट जरी आपण घेतली असली तरी ट्रेड करत असताना आपल्याला इमिजिएट जे टार्गेट आहे त्याचाच विचार करायचा आहे म्हणजे चाळीस हजार सातशे नंतर चाळीस हजार पाचशे ची लेवल अगदी सहजपणानं येऊ शकते त्यानंतर इथे काय होतंय इथे सपोर्ट घेतला जातोय का काय होतंय इथनं थोडासा बाउन्स सुद्धा येऊ शकतो आणि पुन्हा जर खाली जायला लागलं तर मग एखादा एम पॅटर्न बनवून आपल्याला काय होऊ शकतं किंवा एखादा एन पॅटर्न बनू शकतो इथे सुद्धा उलटा एन बनू शकतो म्हणजे इथून खाली आलं थोडंसं वर गेलं आणि पुन्हा खाली गेलं हा सुद्धा एन पॅटर्नच आहे दर वेळेला एन पॅटर्न असा बनतोच असं काही सांगता येत नाही आपल्याला एन पॅटर्न असा सुद्धा बनताना बघायला मिळू शकतो तर ह्या पद्धतीनं आपल्याला उद्या मार्केटमध्ये ऑप्शन बाय करणाऱ्यांना उद्या चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे आणि जर आपल्याला सेलिंगचा ट्रेड उद्या घ्यायचा असेल मला जर विचाराल माझा कॉन्फिडन्स मला काय सांगतोय तर उद्या मी सेलिंगच्या ट्रेडमध्ये अर्थात खूप मोठं गॅपडाऊन झालं तर मात्र आपल्याला थोडासा विचार करायला लागणार आहे म्हणजे डायरेक्टली पाचशेच्या खालीच गॅपडाऊन ओपन झालं तर मग काय राहणार इथे कुठेतरी झालं चारशेच्या आसपास झालं तर मग खाली जायला आता संधी जास्त राहणार नाही मग त्यावेळेला काय होईल मग आपल्याला ह्या तीनशेच्या आसपास दोनशे ऐंशी तीनशे ह्या आसपास मग उलटं फिरण्याची शक्यता जास्त आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागणार की कि किती गॅपडाऊन होणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि जर आपल्याला खरी चांगली संधी कधी मिळू शकते तर थोडंसं फ्लॅट किंवा थोडंसं गॅप डाऊन झालं चाळीस आठशेच्या खाली आपल्याला ओपनिंग मिळालं तर आपल्याला चांगली संधी मिळू शकते आणि मग खालच्या दिशेनं आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळू शकतं जर ह्या एरियात झालं तर आपल्याला हे दोन सपोर्ट आहेत हे लक्षात ठेवा ह्याच्या खालीच गेल्यानंतर मी मग ट्रेड करण्याचा विचार करेन इथून जरासं खाली येते म्हणून मी लगेच ट्रेड करणार नाही कारण ह्या सपोर्ट झोन आहे हा तुटला पाहिजे तुटल्यानंतर मग आपण ट्रेड केला तर आपल्याला मग चांगल्या पद्धतीनं ट्रेड मिळू शकतो तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया निफ्टीचं विश्लेषण करण्यासाठी मात्र त्यापूर्वी आपण एक छोटीशी महत्त्वाची आपल्याला जी सूचना सांगायची आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या प्रेझेंटेशनकडे आणलं आहे आणि तुम्ही मागचे काही दोन दिवसापासून मी तुम्हाला ही माहिती दाखवतोय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो सर आम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा आहे तर प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एकतर अपस्टॉक्स ह्या ब्रोकरकडे किंवा अॅलिस ब्ल्यू ह्या ब्रोकरकडे आ, खाली दिलेल्या रेफरल लिंकद्वारे अकाउंट ओपन करावं लागेल आता बरेच जणं काय करतात सांगतच नाहीत डायरेक्टली काय करतात अकाउंट ओपन करतात आणि मग सांगतात सर आम्ही अकाउंट ओपन केलं पण इथे लक्षात ठेवायचं असतं की तुम्ही आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही सवय असते की आता माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या रेफरल लिंकनं प्रयत्न करतात अर्धवट करतात सोडून देतात मग दुसऱ्याचा कोणाचा व्हिडिओ आवडला त्याच्या रेफरल लिंकनं क्लिक करतात तर हे लक्षात ठेवा की तुम्ही पहिल्यांदा ज्याच्या रेफरल लिंकनं अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही नंतर कुणाच्याही लिंकनं करा त्याच पहिल्यांदा ज्याच्या लिंकनं केलं होतं त्याच लिंकनं अकाउंट ओपन होणार आहे त्यामुळे मी नेहमी सांगतो तुम्हाला जर माझ्या रेफरल लिंकनं अकाउंट ओपन करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला ज्या प्रोसेस सांगतोय त्या प्रोसेस करा आणि मी सांगितल्यानंतरच अकाउंट ओपन करा तरच तुमचं अकाउंट माझ्या रेफरल लिंकनं ओपन होईल किंवा तुम्ही पूर्वी कधीच प्रयत्न केला नसेल आणि पहिल्यांदाच प्रयत्न करत असाल तर डायरेक्टली ओपन करू शकता पण अनेकांना लक्षात नसतं दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी कुणाच्या तरी लिंकला क्लिक केलेलं असतं आणि मग तिथनं ती अर्धवट प्रोसेस राहिलेली असते तीच प्रोसेस पुढे कंटिन्यू होते आणि त्याच रेफरल लिंकनं तुमचं अकाउंट ओपन होतं हे लक्षात घ्या त्यामुळे अकाऊंट ओपन केल्यानंतर मग आपल्याला हे करून काही उपयोग नसतो तर त्यामुळे आधी लक्षात घ्या माझ्याशी आधी संपर्क साधा मी ज्या सूचना सांगतोय त्याचं त्या फॉलो करा आणि त्यानंतरच मग अकाउंट ओपन करा म्हणजे मग तुम्हाला काय होईल आपल्या प्रीमियम ग्रुपमध्ये लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळू शकेल तर ही महत्त्वाची सूचना होती त्यानंतर आपल्याला रिफ्रेशर बॅच आता चालू केलेली आहे तर रिफ्रेशर बॅचमध्ये जे जुने स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आपण साधारण एकोणतीस तारखेपासून ती बॅच चालू करतो आहे एकोणतीस तारीख नाही खरं सव्वीस तारीख असेल मी तुम्हाला ग्रुपमध्ये सांगेन डिटेलमध्ये तर आपल्याला साधारणपणे त्यावेळेला घटस्थापना जी आहे त्या दिवशीपासून आपण त्याचे सेशन्स चालू करणार आहोत नवरात्र ज्या वेळेला चालू होतात त्यावेळेला आपण त्याचे सेशन्स चालू करणार आहोत तर आ, जुन्या विद्यार्थ्यांसाठी ही रिफ्रेशर बॅच असेल सगळे त्याच्यामध्ये सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे त्यांनी आता नव्यानं काहीच करायचं नाही आहे उलट त्यांनाच काही व्हिडिओ आणि काही स्ट्रॅटर्जीज नव्यानं उपलब्ध होतील नवीन जर कुणाला ॲडमिशन घ्यायची असेल सप्टेंबर बॅचसाठी तर ह्या बॅचमध्ये प्रवेश घेण्याची संधी असणार आहे अर्थात मर्यादित जागा आहेत बऱ्याच ॲडमिशन व्हायला लागलेले आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर लवकरात लवकर प्रवेश घ्या कारण अगदी लिमिटेड विद्यार्थ्यांना आपण सप्टेंबर दोन हजार बावीस बॅचमध्ये प्रवेश देणार आहोत तर ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय असणार आहेत तर आपला कोर्स तोच आहे मागच्या वर्षीची जी फी आहे आपण ही दोन हजार बावीसमधली पहिली बॅच आहे मागच्या वर्षीच्या फीमध्येच आपल्याला ह्या बॅचसाठी आपण प्रवेश देणार आहोत फक्त कॉम्बो कोर्ससाठी म्हणजे आपल्याला स्वतंत्र स्वतंत्र कोर्स करता येणार नाहीत ह्या ना बॅच पुरते मनी मशीन कोर्स फक्त करायचा आहे किंवा ऑप्शन ट्रेडिंग कोर्स करायचा आहे असं करता येणार नाही ना ना कॉम्बो कोर्सच करावा लागणार आहे ह्याचं कारण आपल्याला फीमध्ये खूप मोठं डिस्काउंट आहे तर त्याच्यामुळे स्वतंत्र स्वतंत्र कोर्स आपण ठेवलेले नाहीत कॉम्बो कोर्सलाच आपल्याला म्हणजे दोन्ही कोर्स करावे लागतील आणि त्या दोन्ही कोर्सेसची जी फी आहे ती फक्त साडेसात हजार रुपये आहे साडेसात हजार रुपयामध्ये तुम्हाला दोन्ही कोर्स करता येतील ऍक्च्युअली मागच्या वर्षी दोन्ही कोर्सची जर एकत्रित फी बघितली तर साडे हजार होती आपण साडेसात हजार रुपयामध्ये कॉम्बो कोर्सला प्रवेश देत होतो ह्या बॅच पुरतीच आपण तीच फी ठेवलेली आहे साडेसात हजार रुपयामध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल तुम्ही जर प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तर पाचशे रुपये तुम्हाला डिस्काउंट देखील त्याच्यामध्ये मिळणार आहे पुढच्या बॅचपासून पुढची बॅच जेव्हा असेल त्यावेळेला मात्र फी वाढणार आहे कदाचित तुम्हाला असं लक्षात येईल की फी आपल्याला प्रत्येक कोर्ससाठी साडेसात साडेसात हजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या बॅचला जास्तीत जास्त आपल्या सदस्यांनी ज्यांना कुणाला इच्छा असेल आणि ज्यांना असं वाटतंय की आपल्याला शेअर मार्केट शिकायचं आहे ते ह्या बॅचला प्रवेश घेऊ शकतात तर तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर आ, नंबर दिलेला आहे चौऱ्याण्णव शून्य पाच ब्याण्णव एकोणऐंशी एकोणनव्वद या नंबरवर तुम्ही पेड कोर्स असा मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवा व्हॉट्सअपला कॉल करू नका किंवा मोबाईलवर कॉल करू नका कॉल त्याच्यामध्ये घेता येणार नाही तुम्ही फक्त पेड कोर्स असा व्हॉट्सअपला मेसेज पाठवल्यानंतर त्या दोन्ही कोर्सेस कॉम्बो कोर्स संदर्भात आणि सगळी माहिती तुम्हाला त्या व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय म्हणून उपलब्ध करून देण्यात येईल ज्यांना कुणाला इच्छा असेल ते या नंबरवर संपर्क साधू शकतात या महत्वाच्या सूचनेनंतर आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे येऊया आणि आता आपण काय करणार आहोत निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत त्यासाठी मी आता निफ्टीचा चार्ट ओपन करतोय इथे निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केला आहे निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की आपण ही लेवल दिलेली होती अठरा हजारची आणि त्याच्या खाली आपण इथे बघितलेलं होतं सतरा हजार नऊशे ऐंशी ची लेवल होती तर हा एक रेजिस्टन झोन होता पण आज काय झालं गॅप ओपन झालं गॅप ओपनिंग नंतर आपण बघू शकता की बराच वेळ आपल्याला ह्या रेंजमध्ये राहिलं त्यानंतर तुम्ही बघू शकता तर की त्यानंतरचा बराच वेळ आपल्याला ह्या रेंजमध्ये राहिलं म्हणजे आपल्याला फार मोठी ऑप्शन बाईंगची संधी उपलब्ध झाली दा नाही आणि अठरा हजारची लेवल मात्र क्रॉस केली गेली अर्थात अपेक्षित असं होतं की अठरा हजारच्या आसपास गेल्यानंतर एकदा सेलिंग येईल पण कदाचित आपल्याला असं दिसतंय की निफ्टीनं आजसाठी तो पॉज घेतला आजचा दिवस आपल्याला खुश व्हायची संधी दिली उद्या कदाचित निफ्टीमध्ये आपल्याला हे सेलिंग जे आहे अठरा हजारच्या लेवलला जे सेलिंग असणार आहे ते उद्या आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे कारण अठरा हजार शंभरपर्यंत जवळपास आपण पोचलो होतो तर अठरा हजार शंभर किंवा अठरा हजार ह्या लेवलमध्ये आपल्याला ले एक सेलिंग येण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे त्याची कारणंसुद्धा तुम्हाला मी सांगितलेली आहेत तर आपण आता बघूया की उद्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या लेवल काय असणार आहेत तर मी डायरेक्टली आता काय करतो की आपल्याला इथे उद्यासाठीच्या लेवल्स काढायच्या आहेत डेली ॲनालिसिस आता फार बघण्याची गरज नाही आहे बँक निफ्टीप्रमाणे तुम्ही निफ्टीचं सुद्धा डेली अॅनालिसिस करू शकता तर आता इथे आपल्याला ज्या महत्त्वाच्या लेवल्स काढायच्या आहेत तर महत्वाची लेवल जी आहे ही आपल्याला साधारणपणे वरच्या दिशेनं जर आपण बघितलं तर अठरा हजार अठ्ठ्याऐंशी ही आपल्याला वरच्या दिशेनं एक महत्वाची लेवल आहे आणि खालच्या दिशेनं जर बघायला गेलं आपल्याला तर आपण इथे बघू शकतो की ही एक लेवल आहे आणि दुसरी लेवल जर आपल्याला बघायची असेल तर दुसरी लेवल आपण ही लेवल बघू शकतो तर ह्या आपल्याला दोन लेवल आता महत्त्वाच्या आहेत खालच्या दिशेनं मात्र ह्या लेवलचं पहिल्यांदा ब्रेकआउट आल्यानंतर मी काय करेन इथे जर समजा फ्लॅट ओपन झालं तर माझ्यासाठी उद्या सुवर्ण संधी असणार आहे आणि जर खालची लेवल ब्रेक झाली तर मला अतिशय चांगला याच्यामध्ये ट्रेड घेता येणार आहे पण समजा गॅपडाऊन झालं आणि ह्या रेंजमध्ये झालं तर ही लेवल तुटल्यानंतर मी काय करू शकतो ट्रेड करू शकतो पहिलं माझं टार्गेट असणार आहे हे साधारणपणे आपण बघू शकता की अठरा हजारच्या आसपास माझी लेवल असणार आहे त्यानंतर आपण बघू शकतो की दुसरं टार्गेट आपल्याला काय येणार तर दुसरं टार्गेट जर आपण बघितलं तर साधारणपणे आपल्याला ले ह्या लेवलच्या आसपास ते टार्गेट येईल असं दिसतंय ते आहे सतरा हजार नऊशे ऐंशी म्हणजे ही जी गॅप आहे म्हणून मी हे टार्गेट दिलं आहे ॲक्च्युली अठरा हजार पंधरानंतर नऊशे ऐंशी ह्याच्यामध्ये फक्त पंचवीस पॉईंटचा फरक आहे पण आपल्याला टार्गेट देत असताना ही लेवल देण्याची गरज का वाटली कारण इथे गॅप होती त्यामुळे इथे थोडासा एक बाउन्स पण येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे त्यानंतर आपण त्याच्यानंतरचं पुढचं टार्गेट जे आहे ते आपण कुठलं टार्गेट देऊ शकतो तर सतरा हजार नऊशेचं आणि आपल्याला शेवटचं टार्गेट जर असेल तर साधारणपणे हे जे ओपनिंग झालं म्हणजे सा साधारणपणे सतरा हजार नऊशे एकोणनव्वद ते आपल्याला इथे लक्षात येईल ही जी लेवल आहे म्हणजे ही सपोर्ट म्हणून काम करेल ही जी गॅप होती ही सपोर्ट म्हणून काम करेल म्हणजे सतरा हजार आठशे पन्नासपर्यंत आपण जास्तीत जास्त खाली उद्या येऊ शकतो असं आपल्याला आता चित्र दिसतंय ज्या पद्धतीनं बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं आपल्याला इथे हे विश्लेषणसुद्धा केलं पाहिजे आणि खाली येत असताना आठशे पन्नास ही लेवल आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करण्याची शक्यता आहे अर्थात जर गॅपडाऊन खूप झालं तर मग काय होईल तर मग ही आठशे पर्यंत सुद्धा आपल्याला काय होईल निफ्टी खाली येताना बघायला मिळू शकते म्हणजे मग आपल्याला आठशे पर्यंतची लेवल सुद्धा बघायला मिळू शकते पण सतरा हजार आठशेच्या खाली जाण्याची शक्यता उद्याच्या दिवसात मला आत्ता तरी वाटत नाहीये उद्या ज्या पद्धतीनं ट्रेड होईल त्यानुसार आपण ह्या लेवल्स बघू शकतो तर हे निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय मात्र अजूनही शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ता ताबडतोब सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद